मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाथर्डी शहरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गासह विविध ठिकाणी टायर जाळून रस्ते अडवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी अग्निशामक दलाच्या सहाय्यानं आग विझवून रस्ता खुला केला शासकीय कार्यालयं टपऱ्या फिरते विक्रेते हातगाड्यांचे व्यावसायिक तहसील कार्यालयापुढील दुकानं अत्यावश्यक सेवा शाळा महाविद्यालय सुरू होते सकाळी दहानंतर नंतर एसटी वाहतूक एकतर्फी बंद करण्यात आली बाहेरून येणाऱ्या गाड्या आल्यावर त्यांना आगारामध्ये थांबवून ठेवण्यात आलं तर बाजारपेठही पूर्णपणे बंद होती कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील कोरडगाव चौकामध्ये आणि तानपूरवाडी शिवरामध्ये मोहटादेवी फाट्या नजीक टायर जाळून रस्ता अडवण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामकच्या मदतीनं जाळण्यात आलेले टायर विझवण्यात आले शहर आणि तालुक्यामध्ये तणावपूर्ण शांतता आहे शहरासह तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी